सोयाबीनले जेव्हा फुलं येते तेव्हा तुम्हाला एक त्याच्यावर एक फवारणी घ्यावी लागते। तर ते कोणती घ्यायची त्याची मी इथं तुम्हाला सांगतो। मी तर इथं मायक्रोन्युट्रियन्स घेतला आहे एक सर्वात पहिले, जेणेकरून त्याला थोडंसं ताकद भेटन आणि शेंगा चांगलं येईल। त्यासोबतच एक त्रिशक्ती नावाचं एक टॉनिकसारखं येते, याच्यामुळे काय होते क आपल्या जे सोयाबीनचे मूड राहते ते आता जास्त पाऊस मिळतो त्यामुळे चांगलं ठेवायचं काम हे लिक्विड करते। आणि त्याच्यासोबत एक कीटकनाशक घेतलं आहे, याच्यानं पूर्ण अड्या आणि ते खोडकीड जे लागते आपल्या सोयाबीनच्या फसलवर त्याच्यामुळं पण नुकसान नाही होणार। बस ह्या तीनच वस्तू तुम्हाला तुमच्या झाडावर मारायचं, म्हणजे सोयाबीनची जी फसल आहे तुमची त्याच्यावर मारायचं, तुमची फसल चांगली तुम्हाला उत्पन्न देईल फुलाच्या अवस्थेत। हे सर्व फवारणी मारून घ्या, याच्या आधी कोणती मारली आम्ही ना आणि याच्यानंतर कोणती मारणार आहे हे तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल। तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला तुम्ही लाईक तर केलंच असेल।